सायकलवरून दिल्लीच्या तख्तावर पोचले दोन कोल्हापुरी गडी. आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे यांनी गतवर्षी केलेला संकल्प यंदा पूर्ण केला. अहो, संकल्प कसला, ही तर मोहीम होती, दिल्लीच्या तख्तावर पोहोचण्याची मोहीम. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन अवघ्या 20 दिवसात दोघांनी सायकलवरून दिल्ली सर केली. चला तर मग पाहूया हा भन्नाट रिपोर्ट. मित्रांनो, हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काल परवाच भेटलेले आमच्या कोल्हापूरचे दोन गडी, आलो जरा दिल्लीला जाऊन येतो असं म्हणत सायकलवरून मजल दर मजल करत डायरेक्ट दिल्लीला जाऊन पोहोचले आणि 26 जानेवारीला भारताच्या तिरंग्याला सलाम देखील ठोकला. आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे ही त्यांची नावं. त्यांच्या कोल्हापूर ते दिल्ली प्रवासाची टॅगलाईन होती राईड ऑफ हॅपीनेस. टीन लाईफ मधून भारत पाहण्यासाठी, फेसबुक वरच्या मित्रांना भेटण्यासाठी, कोल्हापूर बरोबर इतर शहर, इतर राज्ये आणि तिथली संस्कृती, माणसं, बोली भाषा जाणून घेण्यासाठी ही पोरं सायकलवरून दिल्लीला गेली. कोल्हापूर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली असे तब्बल 1663 किलोमीटर हे अशक्यप्राय वाटणारं अंतर पोरांनी सायकलवरून 20 दिवसात सर केलं. वाटेत अनेक आव्हानं आली, कधी सायकल पंक्चर व्हायची तर कधी कुठं राहायचा हा प्रश्न पडायचा. दिवसभर सायकल चालवून दमून गेलेलं शरीर भुकेनं नुसतं व्याकुळ व्हायचं. कधी मंदिरात तर कधी मस्जिदमध्ये तर कधी गुरुद्वारात या दोघांनी आसरा घेतला. पण कोल्हापूरचे हे दोन गडी मागे हटले नाही. दररोज तब्बल 125 ते 150 किलोमीटर अंतर सायकलवरून कापत दोघे दिल्लीला पोहोचले. सफरीच्या अपडेट ते त्यांच्या फेसबुकवरून देत होते. त्याबाबतचे अनुभव देखील दोघांनी FB वर शेअर केले आहेत. दोघांनीही फेसबुकवरून काही बोलके फोटो, सुखदुःखात जगणारी माणसं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा असे कितीतरी संवेदनशील विषय मांडत आकाश आणि अनिकेतने हडाची पत्रकारिता जपली. फेसबुकवरचे आभासी वाटणारे मित्र खरेच असतात, कारण आकाश आणि अनिकेतच्या कोल्हापूर ते दिल्ली प्रवासाचा खर्च फेसबुकच्या मित्रांनीच केला. परतीच्या प्रवासासाठी तुम्हाला देखील मदत करायची असेल तर नक्की त्यांना संपर्क साधा. तुम्हाला आकाश आणि अनिकेतची सायकल सवारी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.